इच्छाशक्ती असेल तर माणूस काही करू शकतो अशी म्हण आहे. आणि या म्हणीची प्रचेती रिटायर्ड रेल्वे स्टेशन मास्तर रशीद शेख यांचा संग्रह पाहिल्यावर नक्कीच येते. 83 वर्षांच्या रशीद शेख यांनी जवळपास संपूर्ण जगातील जुनी नाणी आणि नोटा त्याचबरोबर पोस्ट कार्डचा संग्रह करून त्यांचं प्रदर्शन दौंड तालुक्यातल्या केडगाव इथं भरवलं. 1934 साली बार्शी येथे जन्मलेले रशीद इब्राहिम शेख यांना वयाच्या 13व्या वर्षापासून म्हणजेच 1947 सालापासून ऐतिहासिक जुनी नाणी आणि पोस्टाची तिकीट जमवण्याचा छंद जडला. त्यांच्या वडिलांची बदली हैदराबाद राज्यात झाल्यानंतर खऱ्या अर्थानं रशीदभाई यांना या वेगळ्या नाण्यांविषयी आकर्षण निर्माण झालं आणि त्यांनी ही नाणी किराणा मालाच्या दुकानातून आणि विविध माध्यमातून शोधण्यास सुरुवात केली. त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही मिळालं. 1954 साली लागलो आणि त्यावेळेला दौंडला असताना काही एक किराण्या दुकानातून वगैरे जुनी नाणी मिळायची तर ती सुद्धा मी मधून अधून गोळा करायचो. 1954 साली ते भारतीय रेल्वेमध्ये खलाशी म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी दौंड, लातूर, पंढरपूर, कुर्डुवाडी आणि पांगरी येथे नोकरी करत असतानाही आपला छंद सुरूच ठेवला आणि कुठंही जुनं नाणं आहे हे समजलं की रशीदभाई तेथे जाऊन ती वेळ प्रसंगी विकत घेऊन त्यांचा संग्रह करू लागले. आज वयाच्या 83व्या वर्षी रशीदभाईंकडं अलेक्झांडर, सातवाहन, समुद्रगुप्त, पल्लव पुलकेशी, विजयनगर, त्रावणकोर, लक्ष्मी मुद्रा, शिवाजी महाराजांची शिवराई नाणी, आदिलशहा, बहामणी, यशवंतराव होळकर, काटेवाड संस्थान, मोहम्मद तुगलक, ईस्ट इंडिया कंपनी, शहाजहान, औरंगजेब आणि 6वा 7वा एडवर्ड यांच्यासह अनेक ऐतिहासिक कालीन नाणी पाहायला मिळतात. रशीदभाई यांचा 83व्या वर्षी सुद्धा असणारा कामाप्रती जोश पाहून तरुण वर्गही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही. शिवाजी महाराजांची, टिपू सुलतानची नाणी पूर्वी मोडीत यायची आणि ते दुकानातून मिळायची. ते चांगली नाणी त्यातनं हुडकून काढून स्वच्छ करून मी संग्रहात ठेवली. वालेकर प्रशस्तीचे आज प्रदर्शन भरवले जुनी नाणी शिशुपूर्वीचे तिकीट. एकदम मला बघून आनंद वाटला. तर यांनी कशी जमवली असते हे पहिले आत्तापर्यंत मी कागदावरतीच बघितली ती पुस्तकामध्ये. प्रत्यक्षात बघायला मला मिळाले पाहून फार मोठा आनंद झाला. तुम्हाला काय वाटलं याबाबतीत? खूपच छान वाटलं. इतके इतके जुन्या काळाचे की 2007 पहिलेचे ते तिकीट्स वगैरे पाहून इतकं छान वाटलं आणि सरांमुळे आम्हाला शक्य झालं. त्यामुळे सरांचे पहिल्यांदा आभार व्यक्त करते आणि नाणे पाहून खरंच खूप छान वाटलं. तुमचं काय मत आहे याबद्दल? सरांनी हे प्रदर्शन ठेवून खूपच नाही का छान केलेले. 125 वर्षापूर्वीचे जे काही जसं की सायकल, पहिला टेलिफोन हे जे आहेत ते किती आम्हाला बघायला भेटले. आउट ऑफ स्टेटचे आम्हाला नाणी बघायला भेटली. नवीन नवीन प्रकारचे तिकीट्स संपूर्ण जगातील विविध देशांपैकी अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, रशिया, पोलंड, युगोस्लोव्हिया, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, मेक्सिको, तुर्की, साऊथ आफ्रिका, भूतान, केनिया, युगांडा, टांझानिया, वेस्ट आफ्रिका, ईस्ट आफ्रिका, सौदी अरेबिया, दुबई, कुवेत, ओमान, सिंगापूर, सायप्रस, चायना, मलय, बांगलादेश, इंडोनेशिया, इजिप्त, पॅलेस्टीन, जॉर्डन, इस्रायल, पोर्तुगीज आणि गोवा अशा विविध देशांची नाणी आणि पोस्टकार्ड त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. असा हा ऐतिहासिक खजाना जपणाऱ्या रशीद शेख यांनी ज्यावेळी याचं प्रदर्शन भरवलं त्यावेळी शालेय मुलामुलींपासून ते डॉक्टर, इंजिनियर, वकील, राजकीय व्यक्ती आणि गृहिणींपर्यंत सर्वांनीच त्यांच्या कार्याचं आणि छंदाचं कौतुक केलं. केडगावमध्ये ग्रामीण विभागामध्ये वालेकर सरांनी जे सुंदर प्रदर्शन असं भरवलेलं आहे जी अतिशय चांगली माहिती त्यांनी दिलेली आहे आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना त्याचा फार चांगला उपयोग होईल. तरी या नाण्यांवरून आपल्याला त्या काळाची संस्कृती, त्यावेळेसची सामाजिक परिस्थिती याचं ज्ञान होतं. तर त्या ज्ञानांवर असलेल्या चिन्हांविषयी जर त्यांनी आणखी माहिती दिली तर ते प्रदर्शन आणखी उपयुक्त पाहण्यासारखं आहे. खूप जुनं ठेवलेले त्यांनी आणि नवीन नवीन म्हणजे आताच्या पिढीला चांगलं पाहायला मिळालं. शक्य नाहीये म्हणजे आता तरी महाराजांच्या काळात आम्हाला खूपच आश्चर्य वाटलं. इतकं ठेवा सांभाळून ठेवणं हे काही सोपी गोष्ट नाही का? नाही
नाणी पाहून मला खूप छान वाटलं. नाणी सुंदर आहे, जुने पुराण्या काळात ते नाणी पाहून जरा बरं वाटलं. म्हणजे बऱ्याच दिवसात असं हे जुनं पाहिल्यानंतर त्याला. केडगावमध्ये अशा प्रकारचं प्रदर्शन जर पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये फार भर घालणारं ठरतंय. त्या नाण्यांवर जे चित्र आहेत त्या चित्रांमुळे त्या ठिकाणची संस्कृती, त्याचबरोबर जे काही चांदीची नाणी आहेत काही सोन्याची नाणी आहेत याच्यावरून त्यांचं वैभव आणि एकंदरीत सर्व देशांची जी नाणी आहेत त्या नाण्यांवरून त्या देशाची कुठेतरी माहिती या विद्यार्थ्यांमध्ये जागृत होण्याचं काम या प्रदर्शनाने नक्कीच केलेलं आहे. आणि असे प्रदर्शन जास्तीत जास्त या ठिकाणी भरवावेत असं या ठिकाणी संयोजकांना. आणि त्यांना यात साथ लाभली ती म्हणजे त्यांचे जावई अबूपकर वालेकर यांची. म्हणतात ना, शेवटी इच्छाशक्ती असेल तर मनुष्य काहीही करू शकतो, याची प्रचिती रशीद शेख यांच्या कार्यातून नक्कीच येते. हे प्रदर्शन भरवण्याचा पाठीमागचा उद्देश आहे की जे काही पुरातन काळातले नाणी आहेत प्रदर्शनामध्ये मांडण्यासाठी आपले जे विद्यार्थी आहेत वर्षानुवर्षे आपल्याकडे येतात त्यांच्यापर्यंत हे पोहोचावे. 1947 त्याच्यापेक्षा अगोदरचे 200 वर्ष 300 वर्ष जे आपण कधीच ते पाहू शकत नाहीत ते विद्यार्थ्यांना आपल्या ती हिस्ट्री समजावी, आपला भारत पाठीमाग कसा होता, काय काय होतं काय नाही त्याबद्दल मांडण्यासाठी हे प्रदर्शन भरवलेलं आहे. आणि त्याच्यामागचा पूर्णपणे उद्देश हा विद्यार्थी आणि ग्रामस्थ आणि त्यांचे पालक ह्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून हा प्रदर्शन. 47 माझ्या वडिलांची पुणे हैदराबाद स्टेटमध्ये बदली झाली, त्यावेळेला तिथे हल्ली पैसे चालायचे, ते आपल्या ह्या पैशापासून ती नाणी जरा निराळी होती, ती नाणी गोळा करण्याचा मला छंद लागला आणि त्यावेळेपासून मी नाणी गोळा करायला सुरुवात केली. तर माझा हा संग्रह आहे तर सुमारे 70 वर्षापासूनचा आहे. तिळवे ते शेर ही पितळी मापं माझ्याजवळ आहेत, परंतु मला पाहिली म्हणून माप अद्याप मिळालं नाही, मी पाहिली सारखी हुडकत असतो. प्रतिनिधी अब्बास शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफ लाईन, दौंड.